MIDC येथे खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबीज तर्फे शेतकऱ्यांच्या हिताकरिता भव्य दिव्य असे गोडाऊनचे भूमिपूजन बापूसाहेब कोरपे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. पूर्ण काम झाल्यामुळे त्या भव्य दिव्य गोडाऊनचा लोकार्पण उद्घाटन सोहळा 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते फीत कापून तथा दीप प्रज्वलन करून गोडाऊनचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे प्रामुख्याने व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री तसेच महाबीज संचालक रणजित सपकाळ, महाबीज संचालक वल्लभ देशमुख, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील गावंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी अनिल देशमुख लाखनवाडीकर यांचा नारळ दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार बळवंत वानखडे यांनी संबंधित सर्व संचालकांचे अभिनंदन करून शेतकऱ्यांकरिता गोडाऊनच्या माध्यमातून सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक MP देशमुख यांनी तर आभार दर्यापूर व्यवस्थापक VD उके यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी गोडाऊन संदर्भात माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम महाबीज करणार असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आपल्या दर्यापूर MIDC मध्ये उपलब्ध करून दिल्या गेल्याचे सांगितले. या प्रसंगी डॉक्टर दिनकर गायगोले संचालक खवीस, प्रभाकर पाटील कोरपे संचालक खवीस, प्रदीप बापू देशमुख, नरेंद्र शिंगणे, रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, संजू देशमुख, गोपाल चंदन, हर्षू देशमुख, महाबीज भागधारक तसेच सर्व बीजोत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.